भारताच्या नॉर्दन कमांडचे मुख्य जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी एक असं विधान केलेलं आहे जर सैन्याला हुकूम देण्यात आला तर सैन्य पाकिस्तानी ऑक्युपाइड काश्मीरवरती हल्ला करून त्यावरती पूर्णपणे कब्जा करू शकतो आणि यामध्ये गिलगिट आणि बाल्टिस्तान पण सामील आहे ज्याचा संबंध आपण जोडायला पाहिजे संरक्षण मंत्री श्री राजनाथ सिंग यांनी मागच्या आठवड्यामध्ये श्रीनगरमध्ये एक स्टेटमेंट दिलं होतं की काश्मीरचा जो मुद्दा आहे त्याचा संबंध आता फक्त पाकिस्तानी ऑक्युपाइड काश्मीरविषयी आहे आणि पाकिस्तानी ऑक्युपाइड काश्मीर म्हटलं की यामध्ये गिलगित बाल्टिस्तान पण येतं आणि त्यांनी ही आठवण पण करून दिली होती की एकोणीसशे चौऱ्याण्णव साली भारताच्या पार्लमेंटमध्ये म्हणजे लोकसभेमध्ये एक विधेयक मंजूर झालं होतं ज्यामध्ये देशांनी ठरवलेलं होतं की आम्ही काहीही झालं तरी पाकिस्तानी ऑक्युपाइड काश्मीर गिलगिट आणि बाल्टिस्तान यांना भारतामध्ये नक्कीच येण्याकरता मदत करू आणि सध्या ते जे गुलामीमध्ये राहतं आहेत त्यामुळे त्यांची गुलामी संपेल आणि त्यांना पुन्हा एकदा स्वतंत्रता ही जी आहे ती अनुभवायला मिळेल परंतु याकडे आपण ज्यावेळेला बघतो तर यावरती मी एक असं विश्लेषण करीन की जर मिलिटरीली जरी पा, आपण पाकिस्तानवरती हल्ला करून गिलगिट बाल्टिस्तानसह -गिल पाकिस्तानी ऑक्युपाइड कश्मीर कब्जा करायचा म्हटला तर ते शक्य नक्कीच आहे परंतु त्याच्या त्याबरोबरच जर अशी लढाई झाली तर चीन नक्कीच पाकिस्तानला मदत करेल म्हणून आपल्याला चीनच्या सीमेवरती सुद्धा आपले जे डिफेन्सेस आहेत ते अतिशय स्ट्रॉंग ठेवावे लागतील आणि चीनवरती प्रतिहल्ल्या प्रतिहल्ला करण्याची क्षमता निर्माण करावी लागेल रस्ते ठीक करणे वगैरे वगैरे आणि याच्याशिवाय जास्त महत्वाचं असं आहे की भारताच्या आत आजकाल पुष्कळ नक्षलवाद्यांची गडबड सुरू आहे दहशतवादी हल्ले थोडेफार येत आहेत काश्मीरमध्ये घुसखोरी अजून काही संपत नाही आहे पंजाबमध्ये दहशतवाद नार्कॉटिक्सच्या मदतीने यायची शक्यता दिसते आहे तर भारताच्या अंतर्गत सुरक्षेचे जे मुद्दे आहेत ते पहिले आपण त्या त्याचा बिमोट करायला पाहिजे ते तोडायला पाहिजे म्हणजे अफूगांच्या चरसचा दहशतवाद थांबवायला पाहिजे काश्मीरमधल्या दहशतवादाचं कंबरटे मोडायला पाहिजे याच्याशिवाय ईशान्य भारतातली जी, जी।, जी।, जी बंडखोरी आहे ती पूर्णपणे तोडायला पाहिजे नक्षलवादाला कंप्लीटली तोडायला पाहिजे आणि त्यानंतर तर आपण गिलगेट बालतिस्तान आणि पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीरवरती हल्ला करण्याचं प्लॅनिंग करायला पाहिजे ते नाही केलं तर अशा प्रकारचा हल्ला करणं हे आपल्याकरता धोकेदायक होऊ शकतं